आज मी जो निर्णय घेतला आहे तो 2004 घ्यायला हवा होता, अशा शब्दात अजितदादांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळून सुद्धा साहेबांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं ही सल अजूनही दादांच्या मनात दिसते. त्यामुळे हा निर्णय चुकल्याचं ते परत परत अधोरेखित करतात. मात्र 2004 आपण बंड पुकारायला हवं होतं हे त्यांचं नवकोरं विधान चर्चेचा विषय ठरलेलं आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणातलं वजन, राष्ट्रवादीवरची संपूर्ण कमांड, RR-बांसारख्या पक्षाचा चेहरा असलेल्या नेत्याची साथ व वयाचा मुद्दा, या सगळ्या बाबी तेव्हा पवारांच्या बाजूच्या होत्या. तर उन्हापुरा 10-12 अनुभव, अंतर राखून असणारे नेते, यामुळे दादांना पक्षातून मोठा पाठिंबा नव्हता. हे पाहता दादांनी न केलेलं बंड त्यावेळी फसलं असतं हे नक्की. दादांची कारकिर्द, आत्ताची व तेव्हाची स्थिती याचा हा तौलनिक आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अजितदादांनी पवारांकडून राष्ट्रवादीचं घड्याळ खेचून आणलं खरं, मात्र आपलं टायमिंग चुकल्याचं त्यांना स्वतःलाच वाटतंय. म्हणूनच त्यांनी 2004 निवडणुकीतलं आपलं गणित मांडलं. 2004 निवडणुकीत आमचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. तुमचे मुख्यमंत्री कोण होणार, छगन भुजबळ, RR पाटील की तुम्ही स्वतः, असं विलासराव देशमुख यांनी मला विचारलं होतं. सोनिया गांधी यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचा कुठलाच अधिकार नसल्याचं म्हटल्याचंही विलासरावांनी मला सांगितलं होतं, असं अजितदादांनी सांगितलं. मात्र यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी 4 मुख्यमंत्रीपदं अधिकची घेतली, त्यामुळे आमचं मुख्यमंत्रीपद हुकलं. हे बघता तेव्हाच आत्ताचा निर्णय मी घ्यायला हवा होता, अशी उपरती दादांना आली. दादांनी हे विधान केलं असलं तरी खरोखरच त्यांचं 2004 पक्षात स्थान काय होतं हे पाहायला आपण हवं. 1991 लोकसभेवर दादा निवडून आले, त्यानंतर काही महिन्यात पवार यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला. काका पुतण्यांची भूमिकाची अदलाबदल झाली. पवार खासदार झाले तर दादा पुन्हा आमदार झाले. मग कृषी व फलोत्पादन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दादांच्याकडे देण्यात आली. पण नौक्या दादांना फारसा ठसा त्यावेळेस लगेच उमटवता आला नाही. 95 युती सरकार आलं, 99 परदेशी पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादीची स्थापना केली. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र झाल्यानंतर दादांकडे पाटबंधारे खातं देण्यात आलं. या टर्ममध्ये दादांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. 2004 निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळवल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 71 तर काँग्रेसनं 71 जागा पटकावल्या. आपला मुख्यमंत्री बसविण्याची ही सुवर्ण संधी राष्ट्रवादीला होती. पण पवारांनी 4 मंत्रिपदं मिळवून काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करून दिला. पवारांच्या या निर्णयावर मागच्या काही दिवसांपासून अजितदादा नेहमी टीकेची झोट उडवताना आपल्याला दिसत आहेत. त्याला जोडून आपण आत्ताचं बंड 20 आधीच करायला हवं होतं असं दादांनी म्हटलंय. परंतु दादांपेक्षा प्रभावशाली नेते पवारांच्या मागे भक्कमपणे उभे असताना त्यांना हे प्रकरण झेपलं असतं का, हा प्रश्न उपस्थित होतो. राष्ट्रवादीतील सर्वसामान्य व लोकप्रिय चेहरा म्हणून तेव्हा RR पाटील यांचं नाव घेतलं जायचं. आबांना जनाधार होता. पवारानंतरची मुलुक मैदान तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. म्हणून 2004 पवार यांनी दादा व अन्य नेत्यांऐवजी त्यांनाच उपमुख्यमंत्रीपद देणं पसंत केलं. ग्रामविकास, गृह अशा खात्यावर आबांनी ठसा उमटवला. सांगलीपासून गडचिरोलीपर्यंत प्रभाव निर्माण केला. त्यात पवारसाहेबांवर त्यांची अविचल निष्ठा होती, प्रेम होतं. दुसरीकडे अकलूजच्या मोहिते पाटलांची ताकद पवारांमागे होती, भुजबळांचं बळ होतं. त्यात स्वतः पवार यांना मनमोहन सरकारमध्ये कृषी मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. शेतीसंदर्भातील ज्ञान पाहून त्यांना फ्री हँड देण्यात आलं, त्यामुळं दिल्लीतील त्यांचं वजन पुन्हा वाढलं. राज्यातील नेत्यांची फळी पवारांमागे त्यावेळी भक्कमपणे मजबूतपणे होती. आतासारखं बंडाचं दाडं दाखविणं दादांना खरोखरच त्यावेळी शक्य झालं असतं का, किंवा दादांनी हे दाखवलं असतं तर त्यांच्यामागं कुणी आलं असतं का, हा प्रश्न आहे. त्यात राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह घड्याळ मिळवणं आत्तासारखं अजितदादांना शक्य झालं असतं का, अगदी नवा पक्ष काढणंही त्यांना झेपलं नसतं असं मानलं जातं. दादांच्या नेतृत्वाला तशा बऱ्यापैकी मर्यादा राहिलेल्या आहेत. RR-बांसारखे ते कधी महाराष्ट्रातील जनतेला आपलेसे वाटणारे नेते नाहीत. जयंत पाटील यांच्यासारखे अभ्यासू ही प्रतिमा देखील त्यांना ठसवीत आली नाही. उलट इतर नेत्यांचा पान उतारा करणारे म्हणून ते प्रसिद्धीस पावले. तंबाखूवरून त्यांनी कधी आबांना अपमानित केले तर कपड्यांच्या इस्त्रीवरून जयंत पाटलांना सुद्धा त्यांनी फटकारलं. कधी त्यांनी स्वतःलाच होय मी टग्या आहे असं म्हटलं तर धरणातील पाण्याच्या वक्तव्यावरून आपल्यातील संवेदनहीनताही दाखवून दिली. मागच्या काही वर्षात दादांची यत्ता नक्कीच सुधारली.
प्रशासनावर त्यांनी कमांड मिळवली, त्यांना मानणारे कार्यकर्तेसुद्धा प्रचंड आहेत, पण तरी दादा अजूनही सर्वमान्य झालेत असं म्हणणं धारिष्ठ्याचं ठरू शकतं. काकांविरोधात बंड करून दादांनी महाशक्ती संधान साधलं, पण त्यांना फक्त 4 लोकसभेच्या जागा मिळवता आल्या. निलेश लंकेसारखे आमदार पुन्हा पवार साहेबांकडे आलेत. मोहिते पाटलांनाही पवारांनी पुन्हा आपल्याकडे वळवले. भुजबळांनीसुद्धा शरद पवारांबद्दल मतदारामध्ये सहानुभूती असल्याचं नुकतंच म्हटलं. वय पवारांच्या बाजूनं नाही, पण 84 वर्षी हे ते प्रभाव दाखवतात. आत्ताच दादांना पवार जड जात आहेत, तो 2004 काय झालं असतं याचा विचार करता येईल. आमचा पक्ष स्थापन होऊन काहीच वर्ष झाली होती, त्यात मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर काहीच महिन्यात किंवा थोड्याच कालावधीत आमचं सरकार पडलं असतं अशी मांडणी पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा, संघर्ष टळावा, पक्ष वाढावा यासाठी त्यांनी ही स्ट्रॅटेजी खेळल्याचं बोललं जातं. भाजप पाठिंब्याचा विषय पुढे करत होती, यांची ती स्ट्रॅटेजी, आमची ती गद्दारी का, असा सवालसुद्धा दादांनी अलीकडे उपस्थित केला आहे. पण 2004 दादांनी असं साहस केलं असतं तर त्यांचं तेव्हाच 12 वाजले असते. यावर बऱ्याच जणांचं एकमत आहे. तुम्हाला काय वाटतं, दादांचं बंड त्यावेळेस यशस्वी झालं असतं का फसलं असतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला याविषयी नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.